हाय वेलकम बॅक टू माय चॅनल सुरक्षा साबळे. आणि आजचा जो व्लॉग आहे तो खूप जणांनी मला रिक्वेस्ट टाकली होती की ताई तू मेकअप कसा करते. तर तो मेकअप नसतोच, तो टचअप असतो. बट तरी पण मी आज सांगणार आहे, आज दाखवणार आहे की मी म्हणजे माझा जो डेली असतो डेली रुटीनचं ते मी काय करते. ठीक आहे, तर आता आपण स्टार्ट करू. मी केस धुतले असला केस आधी बांधून घेते, बांधून फायदाच नाही झाला केस. ओके, तर ही मी विदाउट मेकअप आहे. आता मेकअप केला किती फरक पडतो आपण बघू. तसं आता पडत नाही, पण आपण बघू किती फरक पडतो. तर सगळ्यात पहिले मी मॉइश्चरायझर घेतले. मॉइश्चरायझर प्लीज इग्नोर माय दिस पिंपल, बिकॉज जेव्हा पण व्हिडिओ काढायचा असतो किंवा फंक्शन जायचं असतं तर हे घेऊन जातात. आता मी मॉइश्चरायझर लावणार. आता ह्याच्यानंतर सनस्क्रीन क्रीम, जे की मी सनची वापरते जॉईची ती वाली, बिकॉज ह्याने काय होतं ही माझी फेवरेट आहे. ह्याने जरी पसिना आला ना तरी पण काय होत नाही. लावून तर झालेलं आहे सनस्क्रीन क्रीम, पण आता मी आधीच सांगते माझा आणि मेकअपचं खूप जास्त मोठा वाला छत्तीसचा आकडा आहे. बिकॉज मला मेकअपचं काहीच नाही माहिती, मला फक्त मॉइश्चरायझर माहिती आहे. हे आत्ता माहीत झालं आहे, रील्स येतात खूप ना ह्याच्या सनस्क्रीन क्रीमच्या, म्हणून प्रायमर आता माझा संपला आहे म्हणून लावत नाही आहे. आणि इथे चिपकून जाते आता हे लावलं. तर प्लीज डोंट जज की मी असा मेकअप केला तसं मेकअप केला, बिकॉज मेकअपच्या बारेमध्ये मला माहीत नाही आहे जास्त. सो या आता मी काहीच नाही लावत ह्याच्यावरती. मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावली त्याच्यानंतर मग मी त्याच्यावरती ते हे नाही लावत फाउंडेशन, आणि त्याच्यानंतर अजून एक असतं ते पण नाही लावत. मी डायरेक्ट हे लावते कॉम्पॅक्ट पावडर. अरे यार खुल जा. कॉम्पॅक्ट पावडर लावते मी विथ द हेल्प ऑफ त्याच्याच आता हा ब्लॉग माझे मित्र पाहणार आहेत, त्याला हसणार आहेत की अक्षरशः सुरक्षा मेकअपच टाकलं. आता आपण कॉम्पॅक्ट पावडर लावलाय, आता ह्याच्यावरती ब्लश लावायचा. घाम कसा लावू. मला समजलं मी कुठं पण लावते. ओके, बट इट्स ब्लश. ब्लश लावला आता सगळे ते लावून झाले. आता शेवटला माझं सगळ्यात फेवरेट म्हणजे काजळ.
माझ्याकडे लेकमीचे पण लोन आहेत, पण ते पेन्सिल वाणी आहेत तर मी घेतलं. आयलाइनर जे की मी हे वाले लावते, त्याच्यातले असं कम्फर्ट भेटतोय यावर मी टिका करणे. मी आता आय लाईनर लावले, काजल लावले आणि सगळे शेवर घ्यायचे. जास्ती आले मी असंच लाईक मेकअप करते, तर माझ्याकडे फक्त लिपस्टिकचे जास्त शेड जास्त पण नाही, तीनच आहेत. हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. हा वाला मी फक्त जेव्हा मला असंच थोड्या वेळेसाठी लागत असतो तेव्हाच मी लावते. समजा पुढं मार्केटमध्ये चालले असले किंवा फक्त असंच खाली असंच चालले असले तेव्हाच लावते. आणि हा वाला माझा परमनंट असतो, म्हणजे हा मी जात लावतेच लावते. हा रील्सच्या टायमाला, ब्लॉग्सच्या टायमाला, कुठं बाहेर फंक्शन असलं त्या टायमाला असतोच. हा फेवरेट आहे माझा, हा माझ्याकडे नेहमी राहतो हा कलर म्हणून. आणि हा एक आहे, हा मी आत्ताच नवीन नवीन घेतला आहे, पण का घेतला मलाच नाही माहिती. मीला कारण घेतला आवडला नाही यार मला, म्हणजे घेतला पण आवडला नाही. आता अरे यार लिप लाईनर, हे माझं लिप लाईनर मिस क्लेरी, माहित नाही मला मम्मीने घेऊन दिलं. आपण जाऊ ते लिप लाईनर लावले, मे बी दिसत नसेल पण लागले. आणि आता माझी फेवरेट ही वॉटरप्रूफ आहे म्हणून ही अशी राहते. आणि कधी कधी नाही इथं लागते, पण आजच्या साईडला नाही लागत, म्हणजे की इथं नाही लागत म्हणून मी तेव्हा हे वापरते. किंवा ही तर नाहीच वापरत, हीच वापरते. लिपस्टिक पण जास्त नाही लावत, बोलणारे बोलतील कंजूस किती, पण कंजूसही नाही. लाईट मेकअप पण नाही. हा मेकअप कुठं दिसला असला तर सांगा. तर हा होता माझा रोजचा हे की मी अशी रेडी होते म्हणून. तर कसं वाटलं तुम्हाला माझं हे बघून, मेकअपचा ट्युटोरियल बघून? नक्की सांगा कमेंट करून. आणि ब्लॉग कसा वाटला तो पण सांगा, लाईक शेअर आणि कमेंट करा. आणि हो, नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कशावर पाहिजे असेल ते पण सांगा, ठीक आहे? तुम्ही काढेल. आणि आता सध्याला सांगेल की मी कशी दिसते आहे.